वेलकम सर। या प्लीज काम हो जाएगा सर। केशवा माधवा तेरे बिना भी क्या जीना। मैं शुरुआत चांगली वेरी नाइस स्टार्ट वेरी नाइस स्टार्ट ऑस्कर विनिंग स्टार प्रोड्यूसर आले की काय आले आले री प्रोड्यूसर वेलकम सर। I am a director D'Souza and he is a producer Krishna Chandra Rao Swami Udappi. Krishna Chandra Rao Swami Udappi? मग बाकीचे गेले कुठे? यकी सब कुछ ये All in one. Mother one? Yes. Father one? Yes. Very good sir. And he is a writer Prakashanam. Namaskar sir. Aya ya ya ya. Writer. Script. Huh? Title काय माहिती का? मी उपाशी केव्हाचा 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 वॉट टाइटल सर वॉट टाइटल बिजनेस करेगा। बट मीनिंग क्या है इसका? इसका मीनिंग आई एम हंगरी फ्रॉम लॉन्ग टाइम। मतलब हंगर? यस हंगर। एक्सलेंट एक्सलेंट। मराठी में आजकल हंगर बहुत चलता है। बहुत चलता ये भी चलेगा बहुत चलेगा। चक्के दे दो सर पकड़ो चक्के देता जी। 1.5 लाख रुपए मराठी लेखकाला 1.5 लाख रुपए चलेगा चलेगा। आपका पहला फिल्म है ना चला लेंगे। सर वो अपना दूसरा स्टोरी दे दो ना। कौन सा? वो साड़ मार रहा ओके जोकिंग आई लाइक इट। नहीं क्या है पहले ये फिल्म आप कंप्लीट करो। ऐसा आधाशा जैसा मत करो समझा ना। अपन करते रहेंगे ना काम। म्हणजे ना ही फिल्म हिट झाली सिल्वर जुबली झाली प्लॅटिनम जुबली झाली डायमंड जुबली झाली की बस अपन ही साथ में जाएंगे साथ में मरेंगे। टेंशन लेने का ना है समझा क्या? बिल्कुल टेंशन लेने का ना है। गाली नहीं देने का चेक वापस दे दूंगा मैं। मालक 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 इतनी सादी सुविधा ही नहीं। भाड़ा से पैसे वाले दे सुधा 3 महीने से बचा। उदय दे उदय उदय नहीं परवा दू परवा नहीं। अरे परवा नहीं तुला मला आज हवे आता ताबडतोच आता हाऊ ताबडतोब हाऊ या क्षणाला हाऊ कॅश देऊ हाऊ ते बघा 50,000 रुपये कॅश हाऊ 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 पक्या पक्या शिदळीच्या पक्या पक्या। Comes to the center, nobody enter, everybody go. Go get him sexy, hella Pepsi, bring in the gala, licking chicken, a hot sala. Tarunaicha full josh ha bedhundi cha jallo. Full Josh ha, bedhundi cha jalosh, masti kala, banwa banwa.
की पब्लिक सारे बेहो लाफिंग है जीना मेरा ओघावर स्माइल दिल का मैं सच्चा हूँ पर ब्लफ मास्टर हूँ भाई ब्लफ मास्टर Master, he comes and stays and plays the game. Yo, master, bluff master, you never know and you lose the game. उनके पास टेंशन सा रख जादू तगड़ा उनके पास टेंशन सा रख लास जो जीतेगा वो मास्टर है बाकी सारे बकवास कफला लफड़ा जरा सा प्रेमा सा तड़का थोड़ा सा अपुन का ये स्टाइल है अपुन इसमें मास्टर है सॉरी 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 माफ कर काट इट क्या यार किसको पकड़ के लेके आए तुम मैं देख के आता हूँ काय करता है रे तुम्ही माझी इज्जत घालवताय सॉरी सॉरी ते तोंडावर लाव गदावर घे जेवायला कधी मिळणार अरे कधी न मिळाल्यासारखे काय करता रे तुम्ही गोड काय गुलाब जांबू बाजूचं गवत खा आता अरे क्या हो रहा है सर रेडी है एक मिनिट दादा एवढी बॉडी पाठर जिमको वा 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 आपली पण एवढीच बॉडी होती खालून वर येईपर्यंत एकदम बारीक झाली कोणाचं दूध पितो अरे गप्प बसा रे पूछ पूछ शेपटी शेपटी काय शेपटी 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 आता होती अरे गेली कुठे अरे शेपटी कुठे गेली माझी वाटी थारू नाही अरे थांब जरा तुझी शेपटी सरळ करायची झाली झाली सर रेडी आहे बाय वन टेक फाय बोला बोला श्री रामचंद्र की बोला बोला श्री रामचंद्र की बोला श्री रामचंद्र की बोला बोला श्री रामचंद्र हे वैताग आहे सगळा कसल्या रोल साठी बोलवलं रे तू आम्हाला तू आधी बोललास ना तर आलो पण नसतो मी फक्त शूटिंग बघायला आलो होतो उभं केलं वानरांच्या लाईनी मध्ये अरे काय जेवायला नाही नाश्ता नाही सदा कन्व्हिन्स नाही आता घरी तरी सोड सोडणार सोडणार आपला दीपक मित्र आहे सोडणार नक्की नुसता सोडणार नाही तर जेवायला पण घेऊन जाईल तू आता तंदुरी चिकन बटर चिकन मटन बिर्याणी तू काय खाणार खाली उतर उतर खाली वडा सांबार इडली सांबार उत्तप्पा खाली उतरा वडापाव भजी पाव नाही तर झालं सर मिसळ पाव खाली उतरा म्हटलं ना अरे मिरची तरी मिरची पाहिजे लिंबल्याच्या गोळ्या पण देणार नाही तुम्हाला अरे इथे एकतर कोणी तुम्हाला विचारत नाही कोणी काम देत नाही आरशात चेहरे पाहिलेत का स्वतःचे नशीब समजा माझ्यामुळे तुम्हाला इकडे रोल तरी मिळाले ए असं काय बोलतो यार मी पण एक अभिनेता आहे मला सर्टिफिकेट आहे ट्रॉफी आहे किती रिटेक झाले रे तुझ्यामुळे इकडे हा त्या डायरेक्टरने शिव्या घातल्या मला माहितीये आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे सॉरी यार दीपक सॉरी माफ कर आम्हाला रागू नको यार हे बघ तुझ्या जीवर तर या इंडस्ट्री मध्ये आलो ना यार हे दीपक पेटवे हे असं हसला दीपक पेटवे हे पेटवे हसला दोस्ती काय चीज आहे की नाही तुम्ही म्हणता दादा बोलतो पण दादा का बोलतो का बोलतो पर जेवायला काय देणार लिंबलेटच्या गोळ्या अरे मला तर घेऊन जाणार आहे
थांबा थांबा. अरे काय झालं? तुम्हाला जर जेवायचं असेल तर माझ्याकडे भन्नाट आयडिया. काय आयडिया आहे? पैसे तुझ्याकडे आहेत पण प्रोडक्शनचे. अरे भिकार प्रोडक्शन आहे. तुझ्याकडे किती पैसे? माझ्याकडे 500 रुपये आहेत. म्हणलं ना भिकार प्रोडक्शन आहे. या 500 चे 1000 झाले तर चालतील तुला? कसे होणार? होणार. आपल्याकडे भन्नाट आयडिया. उतर उतर उतर. चल 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 लवकर. अरे ये क्या गाना लगा है? गाना कैसा होना चाहिए? मुन्नी बदनाम दिवस गेला. जेवढे कमवले तेवढे गमवले. वा आता फर्स्ट क्लास पैकी निघ्या. उद्या पण एक फर्स्ट क्लास पैकी वरात बघू. बदनाम होई. उद्या तुम्हाला सकाळी ऑडिशनला जायचंय तेवढं लक्षात ठेवा. तिकडे वेळेवर पोहोचा नाही तर माझी वरात निघेल आणि मी बदनाम होईल. चला मालक झोपले तो पण घरात शिरू. गुड नाईट. बाय 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 बाय. गुड नाईट. बदनाम होई. डार्लिंग तेरे डार्लिंग तेरे डार्लिंग. अपने लिए कुलूप लगाया है. म्हणजे मालकाने लावलेला असणार. म्हणजे आपल्या दरवाजालाही कुलूप लावलेला असणार. मग आपण जायचं कसं होता? आपल्या खुशकीच्या मार्गाने. मग फिरू लपत छपत आज शिरतो. मग तो आपल्या मित्राला हात देतो. झपाट आणि पाहतात तर काय समोर मालक चिडून बसलेले. मी जे पाहतोय तेच मी पाहतोय. नाही नाही. अरे कोणतरी मालकाची मूर्ती अशी स्थापन केलेली आहे. असं? मग विसर्जन करूया. चला आम्ही जातो. जिवंत मला वाटलं गेले की काय? तुमची हिम्मत कशी झाली माझ्या खोली द्यायची? अरे एक तर मला चुकून पळून जाता काय म्हणून मी बाहेरून दाराला कुलूप लावून खिडकीतून आत ठेवून तुमची वाट बघत बसलो. भाड्याच काय? कोणत्या? मध्यरात्री चेष्टा नकोय. पैसे कधी देताय? मालक तुम्हाला माहिती आहे ना आमचं स्ट्रगलिंग चालू आहे. अरे म्हणजे आता स्मगलिंग पण सुरू केलं की काय? स्मगलिंग नाही मालक, स्ट्रगलिंग. संघर्ष. मालक दया करा. आज जर काकू असत्या तर त्यांनी असं आम्हाला घराबाहेर काढलं असतं का? काकू हाड हाड. अरे ती बातच सोडा. अरे ती जर जिवंत असती ना तर तुमची हाड कळा कळा मोडून तिने बंबात घातली असती. मेली बिचारी. पण जिथे पडी जसा ढणा ढणा पेटलेला बंब. कसा काय गेल्या काकू? नको तो विषय. नाही सांगा. नको. पैसे हवेत ना तुम्हाला? आसरट पडा पुरे. अरे मुंच्या पहिल्याच रात्री विसला आमचा बंब. काकूना बंब म्हणते? जाऊ दे रे. प्रेमाने म्हणत असेल मालक बंब. मालक निराश होऊ नका. आम्ही तुमच्यासाठी नवा कोरा बंब आणून देऊ. आधी मला पैसे कधी देतात ते सांगा. एक तर रूम मध्ये फुकट राहता वरू किरणा करता. अरे माझ्या सोन्यासारख्या वास्तूची वाट लावून टाकली रे. मालक तुमच्या जागी जर आमचे आजोबा असते तर त्यांनी असं आम्हाला रस्त्यावर बाहेर काढलं असतं का? आजोबा. अरे पण मला पण माझे पैसे हवेत ना. बाहेर जाऊन माग ना. इकडून कुठून? अरे मी आता बाहेरून कुलूप लावून बंद केले म्हटल्यानंतर मला देखील तुमच्यासारखं जायला पाहिजे ना. बरोबर. ह्या रस्त्याने पालक आम्ही येऊ का पोहोचवाला? असून 2 जणांना बोलवा आणि कायमच पोहोचवा. सावकार गेला. निक्या उद्या सकाळी जायचं आपल्याला ऑडिशनला. पटकन झोपूया लवकर उठूया म्हणजे उद्याची सिरी आपल्या हातात. या चल. लाईट बंद कर रे.
मावशी मावशी काय रे आज एकदम सकाळी सकाळी खरं सांगू तुमची आठवण आली म्हणून आलो अरे बोक्या माझी कसा सानिकाची काय आज सकाळीच मी गावावरून आलो तर सानिकाच्या आईने हे पार्सल दिलंय काय माहित नाही पण खास सानिकासाठी दिलंय म्हणाली घ्या घ्या हो का दे दे हळूहळू सांग 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 गावाला परत जाताना मी पण एक पार्सल नेईन ते घेऊन जा हा ही बाई मला काही समजते काय हमाल काय मनकवडी आहे की काय ही बाई सानिका कुठे आहे सानिका बाहेर गेलीये मम्मी बसतो जरा वेळ मध्यरात्री येणार आहे हो का मम्मी निघतो नाही नाही चहा घेऊन जा ना आलायस तसा आता काय मध्यरात्री पर्यंत चहा घेत बसू मला कळत नाही तुमचं काय चाललंय तुम्ही मुद्द्याच्या भोवती असे गोल गोल का फिरताय मूळ मुद्द्यावर या ना आता मुद्द्यावरती देतोय मी काय सोडत नाही काय झालं नाही नाही मुद्द्यावरती यायचं म्हणतोय मी अरे तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या नालायकांकडून डिपॉझिट न घेता त्यांना मी तर राहायला जागा दिली हो पण त्या निकी आणि पक्याने अजून 3 महिन्याचे भाडे भरलेले नाही हो हो नाही ना कसं आहे ते दोघं तुम्हाला नातवंडांसारखे आहेत तेव्हा जरा घ्या की सांभाळून अरे मी सांभाळून घेईन रे पण कसं आहे की अजून लाईट बिल भरायचंय हो काय एमएससी वाले कधी लाईट तोडतील अंधारात बसायला लागेल पाणी पट्टी आहे घर पट्टी आहे आणि असं जर आलिशान बंगला यार उघडणार उघडणार तुझ्या बंद नशिबाचं कुलूप इथेच उघडणार चला कुलूप कुठे ते बघूया वा सचिन तेंडुलकर हो रे नमस्कार 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 मी इंद्रजीत हे सचिन तेंडुलकर ना हॅलो 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 हे हॅलो हॅलो मी इंद्रजीत हे इंद्रजीत आपल्याला उगाच ते नमस्कार मी निकी हा पक्या प्रकाश प्रकाश बसा काय करतो तू म्हणून तुला कुठे नेते या ना बस काही नाही काही नाही होत असं कधी कधी बसा ना बसा कम्फर्टेबल एकदम काहीच प्रॉब्लेम नाही बसा मला रश्मी कोऑर्डिनेटर आहे त्यांनी तुम्हाला भेटायला सांगितलं होतं तर मी तुला यासाठी बोलवलंय की मी एक चित्रकार आहे मी एक नवीन कन्सेप्ट लॉन्च करतोय म्हणजे कसं आहे एका चेहऱ्यापासून वेगवेगळ्या वयांच्या स्त्री पुरुषांचे मला काही पोर्ट्रेट्स तयार करायचे म्हणजे हे सचिन तेंडुलकरचे पाहिलेस ना सेम तसेच तीच कन्सेप्ट आहे पण मी काय करायचंय त्यासाठी मॉडेल म्हणून तुला दिवसभर एका विशिष्ट पोजमध्ये बसावं लागेल अर्थात त्याचे पैसे देईन मी तुला पर डे 1500 रुपये चालेल चालेल
तुला नाही याला चालेल का विचारतो? त्याला पण चालेल. अरे अरे काय, एक तर खायचे वांजेत, दोन महिन्याचं भाडं पण थकलंय, इकडनं जाताना पेट्रोल पैसे पण नाही. कधीपासून येऊ? तसा मी तुला फोन करतो. ओके ओके आम्ही निघू या. आम्ही खरंच निघू? हो. काय करतो? नाही म्हणजे कशाला ऍडव्हान्स? काही हरकत नाही, ऍडव्हान्स. चला आता निघू. मी पण दिवसभर बसायला तयार आहे सर. त्यासाठी तुला मला पैसे द्यावे लागतील. देऊ परत? नाही चला चला चला. थँक्यू. चल चला. हॅलो सर, काम झालंय आपलं. ओके. कशाला बोलवलं तस इथे? हळदी कुंकवाला. नाही नाही, मला काहीतरी विचारायचं होत. विचार ना, म्हणजे तुला काही विचारायचं असेल तर विचारू शकतोस. नक्की? हो हो चालेल ना. हा, माझ्या मनाची तयारी झाली की लगेच विचारतो. झाली? नाही, थोडी मानसिक तयारी करतो. एक मिनिट. एक मिनिट.
नहीं नको घेना नहीं खरच नको प्लीज घेना खरच नको प्लीज घेना नको म्हटलं ना अरे घेना सल तुम्ही मुली ओरडल्याशिवाय ऐकतच नाही हा बदतमीज ते माझं चॉकलेट मला परत गुलाब पण दे जंगली चुकलं माझं जानवर माफ कर मला तू मला आय लव्ह यू म्हणालास चल सोड ना यार तू मला आय लव्ह यू म्हणालास आय एम सॉरी मला अरे माफ कर बोललो ना आता सॉरी बोललो तरी चिडते किती उशिरा म्हणालास काय म्हणालीस किती उशिरा म्हणालास अरे वा काय छान जोडपं रे हे मावशी आपली सानिका आहे ती सानिका तू इथे कशी तू इथे कशी मावशी तू इथे कशी मावशी इथे कशी मी इथे कशी मी इथे कशी मी इथे कशी रंग 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 माझे खबरे सगळीकडे पेरून ठेवलेत मी काळजी करू नको खबऱ्याचं नाव नाही सांगणार मी तर ही मला सांगते मी शूटिंगला चालले हो आता शूटिंगला चालले असं सांगून ही या बागेत मजा करायला येते आता तुम्हीच मला सांगा मावशी हो असं काय करताय ज्याच्या बरोबर मजा करते त्यालाच काय हे सांगताय पाहिलं ना लग्न व्हायच्या आधीच यांचा वेगळा सिनेमा रिलीज करायचा प्लॅन आहे सिनेमा रिलीज मी बरा होऊ देईन अरे मी मध्ये उभी आहे ना सेन्सॉर बोर्ड हा कोण आहे नाव काय याचं माय नेम इज खान सव्वा बारा वाजता पडला तो पिक्चर मग माय नेम इज निकी मावशी हा माझा खास मित्र आहे हा खास मित्र मग मला काय घर कामाला ठेवलंय काय म्हणजे मोटरसायकल वर इकडे सोड तिकडे सोड त्याच्यासाठी मी आणि खास खास कामासाठी हा काय वारे वा खास मित्र खास मित्र खास मित्र पाणी हवंय का तुम्हाला खास मित्र म्हणवतोस तिचा आणि मैत्रीचा असा कोपऱ्यात आणून गैरफायदा घेतो काय गैरफायदा घेतला काय गैरफायदा घेतला आत्ता कुठे इन्व्हेस्टमेंट केली होती आत्ता कुठे खातं ओपन केलं होतं मध्ये जाऊन तुम्ही चेक बाउन्स केला सॉरी सॉरी काय म्हणताय मावशी अरे इन्व्हेस्टमेंट काय चेक बाउन्स काय सानिका म्हणजे काय तुला सहकारी बँक वाटली काय नाही 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 तुम्ही आजकालची पोरं काम नाही धंदे तुम्हाला दिसली पोरगी पडले प्रेमात दिसली पोरगी पडले प्रेमात किती बोलते सानिका मला वाटलं प्रॉब्लेम फक्त तुझ्यातच आहे पण तुझी मावशी पण तशीच तशी म्हणजे कशी तशी म्हणजे कशी गोड सुंदर खट्या लडीवार मावशी तुमचे संस्कार अग लहानपणापासून तुझ्यावर जे संस्कार केले ते असं वागण्यासाठी मावशी लहानपणापासून सानिका तुमच्याबरोबरच होती हो नक्की अगदी लहानपणापासून म्हणूनच ही अशी अशी म्हणजे कशी गोड सुंदर खट्या लडीवाळ मला सांग सानिका तुझी मावशी किती बोलते डायरेक्ट AK-47 मावशी हा ब अरे तिच्या तोंडाला काय तोंड देतोस हिम्मत असेल तर माझ्या तोंडाला तोंड दे अरे मला काही चॉईस आहे की नाही अरे मेल्या पुन्हा जर हिला नादी लावलंस ना तर चांगला रगडून काढीन यू मीन मसाज नाही नाही समाज समाज काय म्हणेल मावशी समाज गेला तेल लावत चल गा मावशी सानिकाला नेऊ नका मावशी सानिकाला नेऊ नका निक्या खबरदार अरे तू माझा चकुला म्हणून तुला जिवलं का म्हटलं तर तू सख्खा भाऊ पक्का वैरी निघालास माझं काय चुकलं हो अरे तू डायरेक्ट गुपचूप गुपचूप आयत्या घरात घरोबा करतोस अरे ही पोरगी कोणाची याचा विचार कर तुझ्या शिक्षणाच्या आईचा गोय तरी सुद्धा तू बिंदास मुका घ्या मुका करत फिरतोयस दिप्या श्वास लागेल तुला क्षणभर विश्रांती घे कळत कसं नाही यंदा कर्तव्य आहे हे गैर ती भिंगरी आहे
मी पछाडलेला, ती फटाकडी मी झपाटलेला, तू काय हाय का अडी नाय काय तुझा स्वतः ना रे हो हाऊसफुल आता कशाला होतोस दोघा तिसरा आता सगळं विसरा आता होऊन जाऊ दे प्रेम करू दे खुल्लम खुल्ला ए प्रेम करू दे आता तुझा माझा सामना नाही तुला भस्म केला नाही तुला जोगवा मागायला लावला नाही तुझा हापूस पिळला तर बाघ आता एक डाव धोबी पछाड सगळीकडे बोंबा बोंब यू ब्लफ मास्टर ब्लफ मास्टर ब्लफ मास्टर ब्लफ मास्टर हॅलो सर कशी काय वाटली चित्र तुझी छान आहे खूप सुंदर मस्त बरं आता मी 15 दिवसांसाठी बँगलोरला चाललोय ओके तुला रोज 4 ते 5 तास इथे यावं लागेल चालेल सर आणि जर कोणी गेस्ट किंवा कस्टमर आले तर त्यांना हे पेंटिंग आणि माझे अल्बम दाखवायचे नो प्रॉब्लेम सर बाकीचे मी त्यांच्याशी फोनवर बोलेन सर पण एवढ्या मोठ्या बंगल्याची जबाबदारी माझ्यावर अरे तूच माझ्या विश्वासातला आहेस थँक्यू सर सर मी काय म्हणतो आता 15 दिवस तुम्ही जाणार मग इथे कोणीच नसणार मग मी येणार तर म्हणजे बऱ्याच गोष्टीसाठी काय काय गोष्टी लागतात म्हणजे परवाला येतो चहाची पावडर वगैरे आणावी लागते मग दूध बनवावं लागतं पाहुणे येणार म्हणजे त्यासाठी सर्व पैसे हा पैसे किती अंदाजे बघा येणार म्हणजे चहाची पावडर लागेल साखर लागेल 100 रुपये हा 100 रुपये चालेल हे 20,000 ठेव सर 20,000 नंतर हिशोब दे चालेल चल पोहोचव मला एअरपोर्टवर चालेल सर 20,000 यांना मी डायरेक्ट पोहोचू शकतो आलो आलो आता तरी जाग्या व्हा मावशी नंतर तुमच्या हातातनं संधी निघून जाईल सानिका असं कसं झालं ग सानिका तू हे काय केलंस ग सानिका कुठे चाललीस कुठे चाललीस सानिका मी कुठे जाते काय करते कुणाला भेटते या सगळ्या बातम्या तुला घर बसल्या तुझ्या खबऱ्याकडनं मिळायलाच असतील ना खबऱ्या चालली असशील त्या लफंग्याला भेटायला मावशी प्लीज ही असली थेर इथे चालणार नाही तर इथे राहायचं असेल ना तर नीट राहायचं नाही तर पाठवून दे ना गावाला मावशी मी काय वाईट वागले ग मला निकी आवडतो माझं त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून मी त्याला भेटायला जाते यात माझं काय चुकलं ग कळलं गब्बास हे बघ सानिका या वयातलं प्रेम बीम काही खरं नसतं अगं अगं बाळा तुझ्यासारख्या मुलींना आजकालचे लफंगे फसवतात हे बघ तुला अजून स्वतःच काही कळत नाही बाळा मावशी मी आता मोठी झाली नाही झाली झाली मला माझं बरं वाईट कळत हे बघ बाळा ते सगळं खरंय पण त्याला काही कामधंदा आहे का त्याची काही माहिती आहे का तुला अगं त्याच्याकडे राहायला जागा सुद्धा नाहीये माहितीये तुला त्याची काळजी तू नको करूस सानिका माझं निकीवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार हो हो सानिका बोल माऊ निकी मला आणि माझ्या मावशीला तुला भेटायचंय बोल ना कुठे भेटायचं कुठे म्हणजे असं किती दिवस आपण बाहेर भेटणार आहोत हो ना हे बघ आपण एक काम करूयात आपण तुझ्या घरी भेटूयात ओके घरी काय झालं हसतोस का तू हा सांग कुठे येऊ कुठे राहतोस तू थांब 15 मिनिटात सांगतो 15 मिनिटात म्हणजे नाही म्हणजे घरचा बंदोबस्त नको का करायला काय बोलतोस तू कसला बंदोबस्त अगं नाही असं नाही म्हणजे तू घरी येणार आहेस नाही का अगं म्हणजे घर आवरायला नको का हे कपडे कसे पडले आणि हा पेपर कोणी ठेवला एक मिनिट हा हे पेपर सॉक्स पण कोणी मूर्खाने ठेवलं ते सॉक्स इथे काय चाललंय तू हॅलो हॅलो अरे तू इथेच नाही का हॅलो हा अगं तू घरी येणार म्हणजे घर स्वच्छ नको का ठेवायला ओके ठीक आहे मी वाट बघे वाट बघ काय नाही नाही म्हणजे मी फोन करणार आहे ना त्याची वाट बघ हा बाय 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 कट केलं वाटतं घर कुठून आणू घर कुठून आणू घर कुठून आणू या मुंबई मध्ये सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा नाही माझी घर कुठून आणू पक्या
हुकुम मेरे आका। तू काय देव आहेस का पटकन टपकायला? समोर बोल काय प्रॉब्लेम काय? तुला काय सांगू? कशाला काळजी करतो निक्या? तुझा प्रश्न होता, तुझा उत्तर लपलेला कुठे लपलेला? तो चित्रकार 15 दिवसांसाठी त्याचा बंगला ठेवून गेला ना तुझ्या ताब्यात। बंगला बंगला तू येते बंगला तिला घेऊन कुठे ठेवून कुठे नको असं झालंय मला। नाग तू माझा चांगला मित्र आहेस की नाही? कुठे गेला कुठे गेला? आहेस आहेस, तूच माझा खरा मित्र आहेस। आलास? किती करतोस तू माझ्यासाठी? जातोस काय येतोस काय? अजून सांग मी काय करू तुझ्यासाठी? जाऊ जाऊ तुझ्यासाठी नदी मध्ये। हा नदी गढूळ होईल। मग काय करू सांग? तू काही करू नकोस। अरे असं का? जीव वगैरे तर बिलकुल देऊ नकोस, फक्त एक काम कर। काय? हे बिल दे। कितने झाले हो? 50 झाले। हे घ्या। या 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 मावशी या। निकी निकी हा हा तुझा बंगला आहे? हो 15 दिवसांसाठी। 15 दिवसानंतर यापेक्षाही मोठा बंगला घेणार आहे मी। प्रचंड मोठा। या हॉल एवढी तर बाथरूम आहे। हो का? याच्यापेक्षा दुप्पट मोठ तर टॉयलेट आहे। सार्वजनिक आहे। मावशी इथे तू बिरान बोलणार आहेस का? हा हा या या ना, या ना। माझाच बंगला आहे। हो हो हो। केवढी हसते ना। वा वा ए वा सचिन हाऊ क्यूट। अगं बाई किती क्यूट आहे सचिनचा मुलगा। मुलगा? हा बघ मोठा भाऊ। भाऊ? अखीच्या अखी सचिनची फॅमिली आहे बघ। ही बाई सचिनच्या फोटोना सचिनची फॅमिली समजते। आपल्या चित्रकारांनी जर ऐकलं ना तर आत्महत्या करेल। काही म्हणालत का? बसू आणि बोलू। हा बसा ना, या बंगला माझाच आहे, बसा। वा वा छान छान छान। तर वडील काय करतात तुझे निकी? कुणास ठाऊक। म्हणजे एक धंदा करतात का वडील? नको तितके धंदे करत फिरत असतात ना वडील। व्यवसाय? कधी लंडन। लंडन? कधी पॅरिस। पॅरिस? कधी दुबई। दुबई? सारखे फिरत असतात। अगं बाई फिरलेलेच दिसत आहेत। बर आई काय करते? आई? हो नाहीये। अरे रे रडू नको रडू नको रडू नको। आई लहानपणी गेली ना म्हणून रडतोय। रडू नको रडू, जा जा आज जा आणि यांना काहीतरी खायला घेऊन जा। रडू नको, किती रडशील? नाही नाही रडतो रडतोय, तुम्हाला हसताना वाटतोय पण तो रडतोय। नाही नाही हा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, तू आता काय म्हणालास? आई लहानपणी गेली, मग तू तिला कसा झालास? मी लहान असताना आई मोठी होती ना, तेव्हा ती गेली। ओ आय सी, सॉरी सॉरी, व्हेरी बॅड व्हेरी सॅड। पण मग आता लग्नाची बोलणी कोण करणार? नाही म्हणजे कोणीतरी मोठ जबाबदार व्यक्ती पाहिजे ना बोलणी करायला। का निकी तुला जबाबदार नाही वाटत? तसं नाही गं, अगं कोणीतरी मोठी जबाबदार व्यक्ती पाहिजे ना। बर तुझा एखादा फॅमिलीचा अल्बम आहे का? अल्बम? दलेर मेहंदीकडे दिलाय करायला। अरे वा दलेर काय ते नाही म्हणत आहे मी, फॅमिलीचा अल्बम म्हणजे फॅमिलीचे फो। अगो बाई ही तर अख्खीच्या अख्खी फॅमिली स्टँड वर लटकवली आहे। हो ना? हो ना हो ना, फॅमिलीच। हे दाढीवाले इसम कोट तुझे वडील का रे? माझी काही हरकत नाहीये। काय? नाही तुम्हाला वाटत असेल तर माझी काही हरकत नाहीये, वडीलच ते बघा ना सेम दिसतो आम्ही दोघे जण। बघा दाढी। ह्या कोण आहे? बहीण। बहीण? तू तर म्हणाला तस तुला कोणी बहीण नाहीये म्हणून। असं बोललो तुम्ही? हो मग नसेल माझी बहीण। मग ही कोणाची बहीण आहे? नाही 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 तू आत्ता हिला सांगितलं ही तुझी बहीण नाही आणि आता ही बहीण आहे, काय चाललाय काय विषय? थांबा थांबा गडबड करू नका, ठरवतो ठरवतो। म्हणजे कोण बोललं? कोण बोललं ठरवतो? मी बोललो सांगतो।
ज्यांना तुम्ही आता माझे वडील घोषित केले ना, ही त्यांची बहीण. अरे तुझ्या बाबांची बहीण म्हणजे तुझी आत्या. मला पण आत्याच कळलं, आत्ताच कळलं. वा 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 वा, छान. म्हणजे कुणीतरी जबाबदार व्यक्ती आहे तर. हाय ना, चहा. चहावाला नको. नाही म्हणजे मला म्हणायचं होतं, फॅमिली पैकी कुणीतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे ना लग्नाची बोलणी करायला. ह्या दोघांपैकी कुणीही चालेल. आता हे काय नवीन? नवीन नाही, या दोघांपैकी कुणी आलं तरच तुमच्या लग्नाची बोलणी ठरेल, नाही तर नाही. चला चला चहा, चला तूच पी. चल सानिका, मावशी हे बघा, हे मावशी सानिका, चहा तू पी. याला म्हणतात देव देतं आणि कर्म नेतं. लटकवलत नाही याला? तुम्ही लटकलात तसं लटकवलत ना. आता ही अस्तित्वात नसलेली माणसं जगाच्या रंगभूमीवर कशी आणणार? When it comes to the center, nobody under, everybody go. Go get him sexy, head on a Pepsi, bring in the gala, licking chicken, a hot sala. Tarunai ta full josh ha be dhundi ta jalo. फुल जोश हा बेधुंदीचा जल्लोष, मस्ती कला बनवा बनवी पब्लिक सारे बेहो. ब्लफिंग है जीना मेरा, ओठावर स्माइल, दिल का मैं सच्चा हूँ पर ब्लफ मास्टर हूँ. ओळख करून देतो हा, या निकीच्या सानिकाबाई आणि या आत्याच्या मावशीबाई. काय फरच अप्रतिम दिसतो रे. या निकीच्या आत्याबाई आणि या सानिकाच्या मावशीबाई. नमस्कार, मी सदा फुली. पण यांचा चेहरा गोड आहे ना. गपरे, ओळखीचा वाटतोय. मेकअप फसला की काय? फसलात ना तुम्ही? तुम्ही मला टीव्हीवर पाहिलंय. टीव्हीवर? आपण यांना पाहिलं का? आपण यांच्यात काय पाहिलं? अॅनिमल प्लॅनेट वर येतो हा कार्यक्रम. ससा, हरिण, मी आणि बकरी. ओ हो, आमच्या मागे ना काय वाघ लागलेला असतो. असेल असेल. आत्या, मी सानिका. अग्गो बाई, धग्गो बाई. कधी एकदा भेटेन 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 असं म्हणत होते, आज योग आला बघ. भेट ग, अगदी कडकडून भेट. सत्यनारायण व्हायचा कोण? कुणाचा? आमंत्रण देतोय सत्यनारायणाला. या हा हा हा, वा वा. आत्या ए काय करते? पाया पडते. हो का? पड ग बाई पड. हे स्थळ पदरात पडू दे ग बाई. क्या रंग है, क्या रूप है. कौन सा क्रीम इस्तेमाल करती हो? मेरी त्वचा से मेरी उम्र का पता ही नहीं चलता. मौसी, कुछ दाग अच्छे होते हैं. पर काही म्हण हा, या निकीचा आणि हिचा जोडा अगदी छान दिसणार आहे बघ, अगदी लक्ष्मी नारायण सारखा. बायको कडक लक्ष्मी आणि नवरा दळ भद्री नारायण. अरे पक्या, हिला नाव सांगे ना लब्बाड. चला आता ज्या कामासाठी आलो ते करूया. चला लग्नाची बोलणी करूया पटापट. काम असू हो. नाही पण उघड्यावर कुठे? आत या, उगाच आताच बातमी फुटायला नको. या या, आत्या आत्या आत्या. कशी हसते, जशी कधी शूर सुपर. रावण शूरपण खा. रावण, अरे तो दीपक. अरे मेलो आता कर्माने, आता काही खरं नाही माझं. आता माझं सगळं बाहेर येणार, खरं रूप बाहेर येणार. अरे काहीतरी कर, हात मध्ये आला तर सगळं सांगून टाकेल त्यांना. काहीतरी कर. तू काळजी करू नको, तू आतली फ्रंट सांभाळ, मी बघतो याच्याकडे. नक्की नक्की ओके. बाय 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 बाय. कुठे आली बाई?
बाई बाई कुठे? अरे तू बाई अप्सरा आली हेलो बोलिए। अरे मैं प्रोड्यूसर बोल रहा हूँ संतोष त्रिपाठी। हाँ सर। एक फिल्म का कितना लेता है रे तू? वो ऐसा है ना सर जी कि मैं एक नारियल से लेकर एक रुपए तक कुछ भी लेता हूँ। नहीं नहीं लेकिन सर आपका पहले बजट क्या है वो बताओ। 50 लाख से ज्यादा एक कौड़ी नहीं दूंगा। 50 लाख जान दे दूसरा डायरेक्टर देखता हूँ। जान दे क्या रहेंगे सर 50 लाख में मैं खुद को भी बेच सकता हूँ। अर्धे तो सर पहुँच जाऊंगा सर। तो एक काम कर अभी निकल जल्दी निकल ऑफिस में आ जा और 10 लाख का साइनिंग अमाउंट का चेक लेकर जा। सर लेकिन एड्रेस तो बताओ ना सर। SMS कर दो ना। अच्छा मैं आ रहा हूँ। तू लाता सब पड़ो तो ना बेटिया। आई मस्ट से काय फिगर है हो तुमची? कस काय मेंटेन करता तुम्ही? आई एम ऑन डाएट। आठवड्यातून मी फक्त ना 7 दिवस खाते। बाकीचे दिवस बघा उपास तापास व्रत वैकल्य सत्यनारायणची महापूजा वगैरे वगैरे एवढंच करत असते। निकी नाही आला बरोबर तुमच्या? हा का तुमच्या समोर? काय त्याची हिम्मत आहे का माझ्या समोर यायची? आत्याला बघितलं की चळा 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 कापतो तो। तुम्हाला काय मुलीला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा। काय ग नाव काय म्हणालीस? कोणिका ना ग? कोणिका काय तो काय कॅमेरात घालायचा रोल आहे का? सानिका आहे तिचं नाव। सानिका पक्या? आपण बघायला कोणाला आलोय? सानिकाला। मग ही बाई मध्ये पचर पचर का करते? तुला सांगते पक्या, असंच मी एकदा निकीसाठी मुलगी बघायला गेले होते, तिकडे सुद्धा अशीच मावशी होती। ही अशी आणि सारखी पचर 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 करत होती। माझा असा डोक्यात राग गेला तुला सांगू, एक अशी फाईट दिली ना बाई 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 डायरेक्ट 64 दात खाली पडले। पण एका बछडीत 32 दात असतात। अशीच बाजूची बाई बोलली, तिला पण दिली, झाले 64। बोलताय थांबलेल्या गाड्या सुद्धा ओव्हरटेक करायला लागल्या। हो दादा जरा लवकर चला ना, मला घाई आहे। रिक्षेत कशाला बसायचंय? डॉक्टर नाही भेटायचं ना। मग काय ग सानिका, काय काय येतं तुला स्वयंपाकातलं? स्वयंपाकातलं मोदक येतात मला दोडक्याचे, गरगट ते येत मला भोपळ्याच आणि पिठलं कारल्याच आणि मटण सुद्धा येत मला दुधी भोपळ्याच। फदफद येत का भेंडीच? ती तर माझी स्पेशालिटी आहे। तू ये घरी मग दाखवते तुला काय नवीन नवीन रेसिपी दाखवते। पण मला दिसतंय काय आत्याबाई? मला दिसतंय काय? अहो निकी पेक्षा तुम्हालाच जास्त घाई झाली आहे लग्नाची। असं होय? घरी कामवाली नाही ना म्हणजे ही काय तुला कामवाली वाटते? अहो मावशी त्याला असं म्हणायचं की स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून प्रेमाने घास भरवणारी कोणी नाही ना आमच्या निकीला, असं त्याला म्हणायचंय। काय थरथर कापतोस? कापर भरलंय त्याला रावण। हेलो मैं भावी डायरेक्टर दीपक पिटवे बोल रहा हूँ। अरे कहाँ हो दीपक डार्लिंग यार तुम? मुझे सामने एक बिल्डिंग दिख रही है। वो जो बिल्डिंग दिखाई दे रही है ना उसको एक टॉप फ्लोर है। उस टॉप फ्लोर पर जल्दी आ जाओ। जो रखता हूँ सर। लेकिन ये बिल्डिंग तो अंडर कंस्ट्रक्शन है, इसमें लिफ्ट भी नहीं है और पता नहीं लास्ट फ्लोर कौन से माले पर है। सर आधे आधे आधा घंटा हो जाएगा। क्या आते आते आधा घंटा हो जाएगा? अरे कमाल करते हो यार दीपक डार्लिंग, तुमको ब्रेक चाहिए ना? यस सर। तो स्ट्रगल करना पड़ेगा ना। तैयार हूँ सर। तो आ जाओ ना जल्दी। हाँ शक्य तो जल्दी से जल्दी आने का प्रयत्न करता हूँ सर। राह देख रहा हूँ यार तुम्हारी, आ जाओ जल्दी। यस सर। हुँ?
चला बाई, माझे तर आता सगळे प्रश्न संपलेले. ए सानिका, आता नाव घे बघू. घे ना नाव. बरं घेते. ऐका हा, सिल्वर चेन गोल्डन रिंग. सिल्वर चेन गोल्डन रिंग. निकी इज माय हार्ट किंग. ओ वाव, क्या बात है, क्या बात है. आता मी, आता मी, मी 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 नाव घेते ना. मावशी, तू कसं घेणार? तुझं तर लग्न पण नाही झालंय. असू दे ग, घेऊन टाकते एकदाच. उगाच रुखरुख नको लागायला. घेऊ दे, घेऊ दे, नाही तर नाव घ्यायच्या आधी खप्पेल. चांदीच्या ताटात शुभ्र फुलांच्या राशी. चांदीच्या ताटात शुभ्र फुलांच्या राशी. आणि अमुक तमुक रावांचं नाव घेते सानिकाच्या लग्नाच्या बोलणीच्या दिवशी. आयुष्यात वर जायचं म्हटलं तर आणखीन किती वर जायचं. आत्या बाई, आता तुमची पाळी. आता तुम्ही नाव घ्यायचं. हा मी हो घ्या ना, घ्या ना, घ्या ना. कोणाकोणाचं घेऊ? नाही म्हणजे रामरावांचं घेऊ कि श्यामरावांचं घेऊ? आठवेल त्यांचं घ्या. आठवले, आठवल्यांचं घेताय. नाही नाही, ते लग्न आधीचे. आता पण जेवढे साठवले ना, त्यांच्यापैकी एक आठवले. जाऊ दे, मी नाही नाव घेत. मी किनी एखाद गाणं म्हणते. गाणं? वा वा वा, गाणं गातायत. वा वा, ऐका. हा, दिल है छोटा सा. दिल है छोटा सा. वा वा वा, छोटी सी आशा. क्या बात है, वाह क्या बात है, मस्त है ना. दिल है छोटा सा, छोटी सी आशा. मोठी लता आणि मधली उषा. बोमला वेडनेसडे शूटिंग चालू आहे तिथे. हॅलो सर. हॅलो हॅलो सर. क्या सर, दीपक पेटवे बात कर रहा हूँ सर. कौन पेटवे? सॉरी सर, मेरी गलती. भावी डायरेक्टर दीपक पेटवे बोल रहा हूँ सर. अच्छा, अभी आपने मेरे को बोला ना ये बिल्डिंग के लास्ट फ्लोर पे आ जाओ. हाँ, तो मैं आ गया हूँ, लेकिन यहाँ पे कुछ दिखाई नहीं दे रहा है सर, सिर्फ आसमान दिखाई दे रहा है. तो उधर ही सेट लगा अपने पिक्चर का, वो नहीं दिखाई दे रहा अंधे. कौन से फिल्म का शूटिंग चल रहा है सर? काइट. काइट? लेकिन काइट तो फट गई ना. क्या? मेरा मतलब है गिर गई ना. तो फिर काइट होगी. कौन है बे, क्यों मजाक कर रहा है? अरे दीपक डार्लिंग, तेरे को 50 लाख रुपए चाहिए? 10 लाख रुपए एडवांस चाहिए? अरे 10 पैसा कमाने की औकात है क्या? तेरे को उल्लू बनाया, अप्रैल फूल बनाया, चल भाग यहाँ से. हेलो हेलो, ए रुक रुक, ए हेलो हेलो. का मजा आली आज दीप्तजी. अरे कोणत्याही महिन्यात काय एप्रिल फूल करता? अरे वा, साडीत काय सुंदर दिसत होतास, कोणी ओळखलंच नाही तुला. आहा, अरे दरवाजा उघडा कसा काय? अच्छा, आ जा मेरी बाहों में, आ जा. नहीं, मैं किसी को भूत. नाच के दिखा, नाच मेरी बुल. नाचू कशी, नाचू कशी, कंबर लचकली. आग ये दवर, ये नाचू नको, आग ये दवर. ये मावशी, 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 थांबा थांबा, आओ मी आहे ना. थांबा 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 थांबा, मी आहे ना. तुम्ही कशाला काळजी करताय? द्या माझ्याकडे त्या पिशव्या. अहो द्या ना. नको. द्या ना. अरे नको. अरे थांबो थांबो. प्लीज को बरं राहिलं हे मेल्या. दीपक, अरे माझ्याशी बोलता बोलता पळून आलास पदायच. हा अहो काय झालं, मला जरा घाई होती, काम होत ना माझं. चुम्पुम 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 चा. काय
तुमचे ना मिशित शब्द अडकताय. हा बोला. अरे झमपुंकु ह्या कोण? हा या कोण? या सानिकाच्या मावशी. आम्ही एकाच गावचे आहोत. सुंदरपूर. सुंदर पूर. पुरेपूर. सौंदर्याचा खजानाच. खजाना? हो बघा ना, हे सफरचंदासारखे गॉल, डाळिंबासारखे रसाळ ओट, आणि हे चाफेकळी सारखे नॉक. पुरे पुरे. हा सगळाच भरणा एकाच परणीत, आपलं एकाच बाईत, म्हणून म्हटलं सौंदर्याचा खजाना. काय ना, लगेच बॅटिंग सुरू. अरे पीच मोकळं दिसलं की आपली बॅटिंग सुरूच. अण्णा जास्त पुढे येऊन खेळू नका, हा नाही तर क्लीन बोल्ड करून टाकेन. मोकळा समोर आहे तुमचा. काय करत तुमचं हे इश? तू सांगितलं नाहीस ना माझं अजून लग्न व्हायचंय. अरे वा वा वा, म्हणजे ह्यांचा चेक अजून कोराच आहे का? नाही म्हणजे आमचंही स्थळ संशोधन चालूच आहे. विचार कर आमचा. अरे कोण आहे? एक मिनिट एक मिनिट, थांबा थांबा थांबा. अहो अहो अण्णा, तुमची बेनिफिट मॅच आपण दुसऱ्या ठिकाणी खेळू. हा चला निघा निघा. हॅलो सर. हॅलो सर, इंद्रजीत बात कर रहा हूँ सर. हाँ बोलो इंद्रजीत. हाँ सर, यहाँ सब कुछ उल्टा पुल्टा हो रहा है. मुझे पता है. तो अब क्या करें? ओके यस. नहीं नहीं, आत्या आल्या वगैरे हे सगळं ठीक आहे हो मावशी, पण शेवटी आत्याही लांबचं नातं पडतं. अहो वडला ना बोलून घ्या ना. अहो मला सांगा, उद्या जर तो मुलगा पळून गेला तर आपण कोणाला जबाबदार धरणार? आपण कोणाला धरणार? वडलांना बोलून घ्याच तुम्ही. अरे पण नाही आणि बिरे पण नाही. तुम्ही निखिला फोन लावा बघू. नाही लावा, मी लावून देतो तुम्हाला. हा घ्या लावला. बोला. हॅलो 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 निकी, तू तुझ्या वडलांना बोलून घे बाबा. हा काय वडील? मावशी वडिलांचं मध्येच काय काढलं? वडिलांचं काय काढलं नवीन? आत्या लांबचं नातं पडतं. हा आत्या लांबचं नातं पडतं. उद्या तू पळून गेलास तर आम्ही जबाबदार कोणाला धरू? तेव्हा आम्ही चेचू कोणाला? नाही आम्ही आवळू कोणाला? आम्ही धरू कोणाला? हा तेव्हा वडील आलेच पाहिजे. झोके घेतलेस तरी चालतील. नाही उशीर झाला तरी चालेल. दिले झाला तरी चालेल. पण वडील आलेच पाहिजेत. काय आता वडील कुठून आणायचे? अरे बापरे, म्हणजे पुन्हा कसरत करायची? पी चहा पी. तू पी. कधी येणार आहेत ते? येतील, तयारी झाली की येतील. तयारी झाली म्हणजे फ्रेश झालं की येतील. घ्या ना चहा. घ्या. घेतला. मग कप घ्या. काय अंकल? अंकल अंकल डायनासोर वर बसून येतात मावशी. बघा बघा बघा. हेलो एव्हरीबॉडी. माय नेम इज तारदेव घोळपडे. आवाजून काय बघते पोरी? लुक ॲट मी, आय एम फ्रॉम झेकोस्लोवाकिया बट आय लाईक इंडिया. आय लाईक मोदक, उकडीचे मोदक. आय लाईक वडा पाव, धोतर, नंतर झालं चपिटला आणि भाकरी, कोल्हापुरी चप्पल, दगडूशेठ हलवा अँड गणपती बाप्पा बोला. हॅलो हॅलो. लास्ट टाइम आय केम टू इंडिया दॅट टाइम माय सन वॉज सो स्मॉल. नाव ही जिल्हा प्रेमात पडलाय माझ्या पोरगा कद्दा. या अंकल
हे पॅट, टेल मी, कसा दिसतोय मी? नाही जाऊ दे, मला सांग यातली माझी बायको कोण? निकीची होणारी बायको कोण? हा सांगतो, तर या सोनिकाच्या, वाव ब्युटिफुल नेम, या सानिकाच्या, वाव या सानिकाच्या. पण मला काय वाटते ही सानिकाच्या म्हणजे जवळजवळ चायनीज नेम वाटते. पण चायनीज मुली कशा अगदी थीन असतात, बारीक है ना, बारीक डोळे, बारीक नाक. पण तुम्ही जवळजवळ माझ्या मापाच्या आहात आणि डोळ्याची बटणं झाली आहेत आणि नाक पण एकदम फेंदरलेलं आहे. पण काय प्रॉब्लेम नाही, माझ्या निकीची चॉईस ती माझी चॉईस. कम ऑन, गिव्ह मी हँड अँड गिव्ह मी किस बेबी. हे पप्पी दे, व्हाय स्टॉप, व्हाय स्टॉप, मी तुझं सासरा आहे बेबी. पण मी मी तुझ्या निकीची बायको नाही. नाही नाही अजिबात नाही, अजिबात नाही. तरीच बोललो माझ्या निकीची चॉईस एवढी ओबड धोबड कशी. ओबड धोबड म्हणजे? ओबड धोबड ब्युटिफुल, गोड, सुंदर, खट्याल, लडीवाल. अय्या हे वाक्य तर निकीच आहे. अगं हो ग, तुम्हाला कसं माहित? कसं माहिती म्हणजे? अरे बाप आहे मी त्याचा, मीच शिकवलं त्याला. ओशी कोण ही सुंदर मुलगी. अंकल सानिका, निकीची होणारी बायको. डोंट टेल मी ही सानिका. ओ माय गॉड, किती सुंदर दिसते. व्हॉट अ ब्युटिफुल नेम. ए सानिका म्हणजे काय? बासरी. बासरी म्हणजे? वाजवायची. हो आता पण कोणी कोणी वाजवली? आतापर्यंत अनेकांनी वाजवायचा प्रयत्न केलाय. मग वाजली? वाजली पण कोणा खाली. व्हॉट अ पनी, व्हॉट अ पनी. ए पॅक्स टेक मी. अरे टेक आव मला. आलं लगे मला मी काय दिसत नाही मला खालचं. काय करतो रे पक्या? आता बल वाटलं. तुम्ही पण बसून घ्या, बसून घ्या. सावकाश, एकदम सावकाश. शीट शीट इंग्लिश मध्ये शीट. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. आता मी काय प्रश्न विचारणार? माझा टाय जो निर्णय घेईल तो मला मान्य. लग्नासारखा महत्वाचा निर्णय तुमचा टाय कसा काय घेणार? टाय अडानी दिसत. टाय टाय कळलं का गादवा? टाय 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 असं टाय असं काय असं सानिका पाया पड त्यांच्या. असू दे असू दे. अगं पड पाया, असं काय करते लगेच चालली. हे स्थळ पदरात पडू दे ग बाई. मावशी मावशी, हे वाक्य तर सदाफुली अत्ते म्हणाली होती ना. सदाफुली? अरे सदाफुली म्हणजे माझी जळून आलेली बाई. जळून आलेली? जुळून जुळून. आम्ही ट्विन्स आहोत ना, म्हणून आमच्या बोलण्यात नेहमी सारखेपण आहे. आणि लहानपणाची गंमत सांगतो. लहानपणी ना अभ्यास ती करायची, पास मी व्हायचो. जेवण ती करायची, ढेकर मी द्यायचो. खोडी ती काढायची, मार मी खायचो. त्या अशाच असायच्या, दादा अंकलचे दिसायचे हे असे. आता ती जो निर्णय घेणार तोच माझा निर्णय ना. करा तुम्ही फायनल करा लग्नाचं एकदम. ओके नाही पण तुम्ही एकदा आत्याबाईंना पत्रिका घेऊन पाठवा. एकदा दोघांच्या पत्रिका जमल्या ना. नो पत्रिका ग्रह तारे, माझा अजिबात विश्वास नाही. मग हे लग्न कॅन्सल. ओके नो प्रॉब्लेम. पत्रिका ग्रह तारे सगळं घेऊन ये तुम्ही. नाही तुम्ही नका घेऊन येऊ, आत्याबाई ना पाठवा. म्हणजे मला साडी नेसून यावं लागणार? नाही नाही, मी आत्याला सांगेन साडी नेसून ये म्हणून. साडी नेसून म्हणजे? नाही एरवीची फ्रॉकच घालून फिरते ना अशी गोल 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 गोल. कधी एवढा कधी एवढा कधी एवढा कधी एवढा. अहो इथून सुरू होतो ते इथपर्यंत असा फुललो. ठीक आहे तेवढा आत्याबाई ना पाठवून द्या. म्हणजे ना आम्ही बायका बायका सगळं ठरवू ना. हो हो ठरवा. बाय बाय. अच्छा अच्छा बाय. चला आता बाईचा घेता. बाई अरे अरे गेला कुठे? मालक. अहो स्वतःच्याच वसतिगृहामध्ये असं चोरून चोरून काय करताय? वसुली. जाऊ दे जाऊ दे, वसुली सोडा. मला एक सांगा मालक, तुमचं आणि मावशींच काही जमतंय की नाही अजून? मी खूप म्हणेन.
पण काय झालंय, गेल्या बरेच दिवसात आमची गाठ नाही, कभेट नाही. काय म्हणताय, असं घडलंय होय? हो ना. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. घ्या मावशी. घ्या मावशी. अहो काय घेताय काय, मावशींचा फोन आलेला आहे. मावशी मावशी. थांबा थांबा थांबा, शांत राहा शांत राहा. हा बोला मावशी. दिप्या, मेल्या तुझ्यावर एक जबाबदारी सोपवायची आहे. सानिकाची ना? सानिकाची नाही रे मेल्या. अरे सानिकासाठी आणि निकीसाठी एक असा भटजी शोध कि जो त्यांची पत्रिका 100% जुळवेल. काय? हा हा हा. मावशी काय झालंय? बोललो असतो ना. कुणाशी? मावशीशी. कशासाठी? गाठ आणि भेट. अहो मालक, फोन वर काय बोलताय? म्हणजे मावशींना भेटायची एक नामी संधी चालून आलेली आहे. तुम्ही फक्त एक भटजी बघा. एवढ्यातच मला बोलण्यावर चढवतोस काय? आता काही पणा करू नका मालक, नीट ऐका. आपल्याला असा भटजी पाहिजे जो आपलं ऐकणारा असेल, म्हणजेच निकी आणि सानिकाची पत्रिका जुळत नाही असा सांगणारा भटजी आपल्याला हवा आहे. तो जर का तुम्ही मला मिळवून दिलात तर तुमची आणि मावशींची गाठ आणि भेट मी एकत्र लावून देईन. दिला दिला. पण मावशी. भटजी. मावशी. भटजी. भटजी. म मावशी. आता एकदा आता एकदा तू आणलेले भटजी आले ना, त्यांना सानिकाची पत्रिका दाखवली की माझी काळजी मिटली. काळजी मिटली. हा काय ग? अगं सानिका, तुला आणलेल्या साड्या बघितल्यास का? नाही. मग जा ना, बघून ये ना. जाते. काय मुलगी, उत्साहच नाही कसला. हा तर मी काय म्हणत होते, कधी येणार आहेत भटजी? कधी येणार आहेत भटजी? कधी येणार आहेत भटजी? तेच सांगतोय, कधी येतील भटजी. म्हणजे मी अण्णांना सांगितलंय भटजींना अण्णा, म्हणजे येतील एवढ्यात भटजी अण्णा. भटजी आणि अण्णा. दीपक आलेच. अण्णा दीपक पहा. नमस्कार नमस्कार. अण्णा बसा 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 बस. हा बसा. हे दणके गुरुजी. नमस्कार. पत्रिका पाहायला आणले, पण आपल्याला पत्रिका पाहिजे काय गरजच नाही. म्हणजे अहो आपले ग्रह प्रौढ झालेत. म्हणजे काय 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 म्हणायचं का तुम्हाला? ओ आता आपलं लव्ह मॅरेज करायचं ठरलं ना मावशी. मला काय विचारताय? ओ असं कसं, तुमच्याशी कसं होणार मावशी? अण्णा अण्णा तुमची बॅटिंग थांबवा ना जरा. तू चुप रे. अरे बाबा असं आपलं ठरलं नव्हतं. एक मिनिट अण्णा. अण्णा तुमचं ठरवणार आहे, पण आता आपण निकी आणि सानिकाचं ठरवायला आलो की नाही? मावशी, या गुरुजींनी अनेकांचं जुळवलंय आणि अनेकांना पोहोचवले सुद्धा. अंत्यविधी स्पेशालिस्ट आहेत. ओ मावशी मावशी, अण्णांकडे लक्ष देऊ नका. अण्णा शांत रा शांत रा. हा गुरुजी, या दोन पत्रिका बघा आणि पटापट सांगा जुळत नाहीयेत ना. म्हणजे? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, पटापट बघा आणि सांगा जुळतायत की नाही. सांगतो सांगतो. अरे बापरे, मुलीला तर मंगळ आहे. अरे देवा. आणि मुलाचा शनी तर वक्री आहे. अरे बापरे. शिवाय षडष्टक योग आहे. क्या बात आहे. नाही नाही, म्हणजे हे लग्न जमणार आहे. हे लग्न जमणार आहे. नमस्कार. ए बर झालं बाई तुम्ही आलात. गुरुजी. आउच. मग गुरुजी जमणार ना लग्न? आओ पण मग. ए नेपच्यून गप्परा. मुलाच्या कुंडलीत गुरु प्रबळ आणि प्रेमळ आहे. शुक्राचं भरभक्कम पाठबळ देखील आहे. शिवाय तीळ सुद्धा आहे. मुलगा लग्नासाठी उतावीळ सुद्धा आहे. म्हणजे लग्न होणार. काय गुरुजी अगदी 16 आणे खरं. अहो जरा पत्रिका नीट बघा ना. ए प्लूटो तू गप्प रहा. गुरुजी तुमचं शास्त्र काय सांगतंय? आता हे शास्त्र तुमच्या शब्दाच्या बाहेर थोडीच आहे. घ्या.
आता योग सुरू आला तर करून टाका की लग्न म्हणजे आम्हालाही मोकळी. चला ग्रह तारे पत्रिका सगळं जुळून आलेलं आहे की नाही, म्हणजे हे लग्न नक्की होणार. मावशी ह्या बाईना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ए चुप्प बस युरेनस. आत्या. अय्या सानिका कशी आहेस तू? बरी आहे. बरं झालं बाई आलीस तू. चल आपण शॉपिंगला जाऊ. मी पण येऊ. चला मी पण येतो. आम्ही बांगड्या भरायला चाललोय. येतोस? चल चाल. मावशी चला. चला. ए सानिका चल. येते हा काका. ही बाई का बाई माणूस हिला कुठेतरी बघ. आपलं काय ठरलं होतं? पत्रिका जुळत नाहीत असं सांगायचं होतं ना? अहो पण मी खूप प्रयत्न केले हो. मग पण त्या बाईंचा शुक्र एवढा प्रभावी होता की माझे सगळे ग्रह गर्भ कळीत झाले. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. अनिस बाय बोल रहा हूँ. वन फाइट डाउन टू फाइट कब्रस्तान. हाँ हेलो अनिस भाई, दीपक पेटवे बोल रहा हूँ. हाँ पेटव्या बोल बोल बोल, कैसे याद किया? हाँ अनिस भाई, आपको वो सिटी परेड के सामने मॉल है पता है ना? अरे दुनिया को पता है, बोल बोल. तो उस मॉल में तीन औरतें आई है. हाँ. एक ने सफेद ड्रेस पहना है. हाँ. दूसरी ने ग्रीन साड़ी पहनी है. हाँ. और तीसरी ने ऑरेंज साड़ी पहनी है. अरे ऊपर किसी ने कुछ पहना है कि नहीं? अनिस भाई मैं सीरियस हूँ, आप सीरियस हो जाओ. सीरियस हो गया? हाँ बोल. तो उसमें से सफेद ड्रेस और ग्रीन साड़ी उनको उठाने का? नहीं अनिस भाई, उनको छोड़ने का. ऑरेंज साड़ी वाली आंटी है ना, उसने मेरा जीना हराम कर दिया है, उसको उठाने का. हाँ किसको उठाएंगे? सफेद साड़ी वाली को. अनिस भाई सफेद कलर शांति का कलर. भूल जाओ. ऑरेंज 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 ऑरेंज. ए ऑरेंज ऑरेंज साड़ी ध्यान में रखो. हाँ भाई लिख लेता हूँ. ऑरेंज साड़ी वाली को उठाने का. हाँ पेटव्या भाई तुम्हारा काम हो गया समझो. वन फाइट डाउन टू फाइट कब्रस्तान. ए पक्या. हाँ भाई. सिटी प्राइड के सामने वाला जो मॉल है ना, वहाँ पे है ना ऑरेंज साड़ी वाली आंटी दिखेगी, उसको उठा के लेके आना. चलो निकलो. चलो रे. हाँ भैया कितना हो गया? 100. 100 रुपया? आहो मी देऊ का? द्या. चल ग. काय हो घाबरलात का तुम्ही? तुम्हाला सांगते मला खूप भीती वाटते बाई. किती घाबरते? मी नेहमी जिन्याने पायऱ्या चढूनच येते. जिन्याने पायऱ्या चढता तुम्ही? वा जिना यहा मरना यहा. अत्याबाई मिस्टर काय करता तो तुमचे? कोणते? नाही म्हणजे श्यामराव की रामराव. सध्या शिल्लक कोणते आहेत? श्यामराव. हा तेच ते. काय करतात ते? फायर ब्रिगेड मध्ये कामाला येते. अगं बाई मग पेटवा की त्यांना एकदा. आपलं भेटवा की त्यांना एकदा. अजून मीच भेटले नाही त्यांना. काय नुसती चुकामुक होत असे ना आमची. ते सतत घंटा गाडी बरोबर असतात, घंटा वाजवत. घंटा लागली अक्की वाजव घंटा, लागली अक्की वाजव घंटा. सतत आगीशी खेळावं लागतं ना त्यांना. आत्याबाई मग आगीची भीती नाही वाटत त्यांना? पूर्वी वाटायची, पण माझ्याशी लग्न झाल्यापासून आगीची सवयच झाली त्यांना. घरात आग बाहेर आग, घरात आग बाहेर आग, नुसता भडकाच भडका. बरोबर आहे बरोबर आहे. तुमच्याशी संसार म्हणजे विस्तवाशीच खेळ. किती असते. चला ए मी काय म्हणते, तुम्ही जरा शॉपिंग करा, मी आलेच. कुठे जाताय तुम्ही? इस बायकांच्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. बायकांच्या? ओ चल 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 गिफ्ट शॉपिंग मध्ये जाऊया, गिफ्ट घेऊया. सॉरी चालू दे चालू दे. तुमचं
गया भैया 500 मैडम 500 भी देते ना दिया क्या थैंक यू भैया थैंक यू मैडम बहुत बहुत खर्चा थैंक यू मैडम थैंक यू हाँ भाई हाँ भाई पहुंच गया हूँ ते सगळं ठीक आहे पण मग तुमचं नाव सदाफुली कसं आमचे वडील ना निसर्ग प्रेमी होते म्हणून आमच्या भावंडांची नावं ना सगळी अशी झाडा झुडपावरून ठेवली म्हणजे एकीचं नाव चंपा एकीचं चमेली मग जाई जुई आबोली आणि मी सदाफुली पण नेमकं तुमचंच नाव सदाफुली का ठेवलं सदाफुललेलीच असते ना मी चला 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 आता कुठे जायचं आपण हे काय मस्त खरेदी झाली नाही माझ्या पैशानी काही बोललात किती हसते भयानक हसते किती बरं वाटतं ना असं उतरून चालायला पटापटा चालता येतं नाही ते रिवी चढायचं म्हटलं किती वांदे होतात चेहऱ्यावर तरी तुमचेच नातेवाईक वाटत आहेत नाही कोण आहेत मग हे चिकनी क्या बोलती ते पाती क्या खंडाला खंडाला का राखी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे अन्नेस भाई को एरिया में कोई नर्तन नाही भला क्या चल चल चावट चांगलीच अद्दल घडवते तुला अरे थांब 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 काय झालं बाळा तुला हे केस कुठे गेले तुझे लहानपणापासून असाच आहेस तू बघतोस काय झोपलाय झोपलाय तू अगं कॉलेजमध्ये असताना मी अशी घाट दिशी एक मिनिट तुझ्या आता गरीबांचं इम्रान हाश्मी अरे ए पहिली बार मार रही ना इसलिए माफ करता हूँ ए तू औरत है ना अपन औरत पे हाथ टूटा था इसलिए माफ करता हूँ अरे बाप रे आज संडे इसलिए माफ करता हूँ मला पण छुट्टी असते अरे काहीतरी घाल काही घालतच नाही आजकालची मुलं बर झालं हा अत्याबाई तुम्ही होता ते पाहिलीत ना कशी वाईट नजर होती त्याची हो माझ्यावर हो मग काय लोक अशीच वाईट नजरेने माझ्याकडे बघत असतात पण तुम्ही ग्रेट आहात आहेच मी ग्रेट आमच्या कोल्हापूरला ना बाजूलाच लोक कुस्ती खेळायचे हो मुलींची जर कुस्तीची स्पर्धा असती ना तर मीच झाले असते हिंद केसरी चला चला आता अंकलना भेटून साखरपुड्याची बोलणी करूया वा 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 जा तुम्ही अहो जा तुम्ही काय साखरपुड्याची बोलणी आहेत ना सगळ्यांनी बसून एकत्र नको का बोलणी करायला सगळ्यांनी बसून म्हणजे लागलाच निकाल असं का म्हणताय नाही तुम्ही एक काम करा तुम्ही व्हा पुढे आणि मी आले चेंज करून चेंज का ही साडी छान दिसते तुम्हाला मग अशी नाही का तो गुंड पण म्हणाला चिकणी चिकणी तेच माझ्या दादाला आवडत नाही अशी ऑरेंज साडी नेसली ना की गुंड मला नेहमी चिकणी 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 म्हणतात माहितीये अगं भाई बरं झालं मी ऑरेंज साडी नाही नेसली ते तू चिकणी जा 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 तुम्ही जा मी आलोच आलेच आणि हो दादाला सांगू नका हा आता जे महाभारत घडलं ते नाही तो उगा त्याच्या जीवाला घोर तुम्ही व्हाल बोर बोर होत ना जा बघू रिक्षा कहा जाना है कहा जाना है वहां इनको छोड़ दो असं म्हंटल मी या ये तो हा कशा चालल्यात बघ लॉरेन अँड हार्डी अंकल पुन्हा अंकल अरे देवा अय्या बाबा
का माहिती कोणाची फेकून दे चलो कर मावशी ये विद्या पण निकी कुठे ऑडिशनला गेला ऑडिशन अच्छा ऑडिशन जाम स्ट्रगल करत असतो एकदम स्ट्रगल त्याला मोठा स्टार व्हायचंय ना सारखं बनवत असतो म्हणजे कॅरेक्टर्स बनवत असतो काय हो तुम्हाला एवढी धाप कशी काय लागली जॉगिंग जॉगिंग करत होतो जॉगिंग झोपेत जॉगिंग हे कमी करायचंय ना अरे सानिका बेटा कशी नमस्कार करते बस बस माझ्या जवळ बस मी पण बसू का जवळ नाही तुम्ही नुसत्याच बसा धरतो का पॅक मला आता कसं बरं वाटलं काय मग कसं काय येणं केलं इकडे काय अंकल ऍक्च्युली ना सानिकाच्या आणि निकीच्या साखरपुड्याची बोलणी करायला मी इथे आले होते त्याच काय म्हणजे अनायसे तुम्ही इथे आहातच ना तर तुमच्या साक्षीनेच कार्य पार पडलं असत शक्यच नाही पसार वाढून ठेवलाय ना काय बिझनेसचा पसारा कधी लंडन कधी कॅनडा कधी जर्मनी कधी परभणी परभणी जर्मनीत पण आहे परभणी हो म्हणजे असा काय बिझनेस करता तुम्ही बिझनेस आयफेल टॉवरचा मेंटेनन्स आहे माझ्याकडे म्हणजे आयफेल टॉवर धुऊन पुसून काढता की काय चेष्टा करू नका फार जिकिरीचं काम आहे रोज आयफेल टॉवर चार मिनार कुतुब मिनार रोज पुसून आणि धुवून ठेवावं लागतात झालंच तर ना व्हाईट हाऊसचं पार्किंग सुद्धा माझ्याकडे व्हाईट हाऊस अमेरिकेतलं मग बिल क्लिंटनला ओळखत असाल ना तुम्ही म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष होते क्लासमेट आहे तो माझा रडू नको रडू नको आहे तो अजून जिवंत आहे बिल क्लिंटननी आम्ही चार पाच मित्र कॅन्टीन मध्ये जायचो बिल द्यायची वेळ आली ना की आम्ही पळून जायचो मग बिल क्लिंटन द्यायचा म्हणून त्याचं नाव बिल क्लिंटन पडलं कळलं आता मी करतो उदे तो राजकारणात गेला मी अरबी समुद्रात गेलो काय हा अरबी समुद्रात ना वॉटर कोटिंगचा बिझनेस आहे माझा वॉटर कोटिंग काय होत ना अरबी समुद्राचं पाणी ना ऊन पडलं ना की त्याची वाफ होते मग पाणी कमी होत ना पाणी प्यायला कमी पडतं आहे ना म्हणून त्याचं वॉटर कोटिंग करावं लागतं ते सगळं मी बघतो हो का वा वा काय काय चित्र विचित्र बिझनेस आहेत ना यांचे अंकल तुम्ही विमानाने नेहमी प्रवास करता का हो येस बेबी बेबी कधी बोईंगने जातो कधी जेटने जातो आणि वेळ पडलीच ना तर सिक्स सीटरने पण जातो सिक्स सीटर हेलिकॉप्टर सिक्स सीटर हो एखादी देशामध्ये तर उंटावर फिरावं लागतं कधी कधी घोड्यावरून पण फिरावं लागतं पण घोडा तुम्हाला कसा परवडतो हल्ली पेट्रोल टंचाईच्या काळात ना घोड्यासारखं दुसरं वाहन नाही काय एक पेनी टाकली ना की 75 किलोमीटरचा एव्हरेज देतो घोडा काय सांगताय यांचा घोडा 3.5 हॉर्स पॉवरचा आहे 3.5 हॉर्स पॉवर झाला झाला इंटरव्ह्यू झाला संपला इंटरव्ह्यू पॅक जा आतून पॅक घेऊन ये बघू पॅक पॅक जा पण अमेरिकेहून ना मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय कशाला काय गरज आहे गरज नाही नाईलाज अमेरिकेत ना वेस्टेज मटेरियल खूप आहे मग त्याचं काय करतो हा त्यांना प्रश्न पडतो मग तुमच्यासारख्या लोकांना गिफ्ट देतात आणि तो प्रश्न सोडवतात घ्या घ्या चहा घ्या ना चहा घ्या तुम्ही येणार म्हणून मी कालच बनवून ठेवलाय लास्टचा काय घ्या घ्या अंकल 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 मी अंकल मी अंकल मावशी तुमच्यासाठी साडी थोडी छोटी आहे पुरणार नाही ब्लाऊज म्हणून शिवा आणखी इकडे जे शानिका बेटा ही सिल्वर रिंग ही गोल्डन चेन तुझ्यासाठी थँक्यू अंकल वेलकम वेलकम चला काय साखरपुड्याची तयारी नाही करायची का येते हा अंकल कशाला अहो विचारायचं कशाला यायचो आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुमचं घर आहे आमची लागते नेहमीची हॅलो सर इंद्रजीत बात कर रहा हूं सर सर सब कुछ उल्टा पुलटा हो रहा है यार उन्होंने तो मंगनी भी फिक्स कर दी सर दूसरे तीर मत मारिए आप जल्दी आ जाइए यहां
बनवले असतो त्यांना कळलंच नाही त्यांना. अच्छा म्हणजे अंकल आंटी आणि निकी असा ट्रिपल रोल आहे तर. ओके मावशी तुम्ही आता लग्नाचं मनावर घ्या. हा हो पण म्हणजे नक्की काय म्हणायचं का तुला. बघा बघा म्हणजे निकीला बिचाऱ्याला आई नाहीये. तुम्ही जर अंकलशी लग्न केलं तर त्यांना एक भरभक्कम आधार मिळेल. आधार आणि तुमच्याही आयुष्याचा शेवट गोड होईल. काय तुमचं आयुष्य शेवटी गोड होईल. पण हे सगळं जमणार कस. तुम्ही तयार आहात ना. तुम्ही तयार आहात ना. तुम्ही तयार आहात. हा मग मी सांगतो तेवढंच करा. या बघा. लाजली का खिंकाळली. असो 150 kg ची लव्ह स्टोरी ऍक्शन. तुझ्यासाठी मी छान कविता केली ऐक. हा तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी. वावा वावा. थांब न. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी वाढू दे थोडी थोडी. अरे हे तर खूपच छान आहे. मत रोको मुझे ये प्यार का आलम है. बड़ी मुद्दतों के बाद आया मेरा पालम है. आठवते आठवते. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी वाढू दे थोडी थोडी या अशा धुंद वेळी. दे मिठी दे मिठी. अगं एवढं सांगण्यासाठी कविता कशाला करायला हवी आहे. डायरेक्ट मागेची नाही का मिठी. आता कोण आलं मरायला. तू थांब मी आलोच. हलू नको अजिबात. आल्यानंतर ना तुझी कविता पूर्ण करतो. ओ शिट ही इथे काय करते. अंकल अंकल. यस यस आय एम कमिंग. सनिका खाली तुझी मावशी आली आहे. मावशी. अरे बापरे तिला जर का कळलं ना मी तुझ्या बेडरूम मध्ये तर ती मला खूप ओरडेल रे. तू कविता करतेस हे कळलं ना तर ती तुला जास्त ओरडेल. निकी आता काय करायचं. तू थांब मी बघतो काय करायचं ते. मम्मी मी मी तुझ्या मावशीला पटवतो. कटवतो. तू थांब आलोच. किती छान यमक जुळलं ना. पटवतो कटवतो. हॅलो मावशी. काय आलीस. कशी आलीस. अंकल बोला. तुम्ही दिसता तसे नाही आहात. मीन्स तुम्ही आतून एक आहात आणि बाहेरून एक आहात. आतून एक बाहेरून एक. मला दीप्याने सगळं सांगितलंय. दीप्या तुझे आता तुला सोडणार नाही. काय बोलले दीप्या. दीप्या म्हणाला तुम्हाला ना माझी आवाज बसला. तुम्हाला माझी खूप आठवण येते. चला खोटं बोलतोय तो. अहो मी विसरायला पाहिजे ना आठवण यायला. आता सर्व सर्व करू नका. मला सगळं कळलंय. काय कळलंय. गुदगुल्या होणं नाही ते लावलंय ना. नाही म्हणजे जाड आहे ना माझे पोट म्हणून गुदगुल्या होत नाही. खूप वर्ष झाली झाल्या झाल्या गुदगुल्या झाल्या. काय करतो मावशी. आओ आओ पडलो पडलो झाडशी पडलो पडलो. मावशी काय झालं तुम्हाला आज.
गुलाब कशाला गुलकंद करायला गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे. चला चला अंकल आय लव्ह यू. आय लव्ह यू अंकल तुम्ही आय लव्ह यू बोललात. ए मला बोललात तुम्ही. आओ 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 काय करता काय मावशी तुमचं वय काय माझं वय काय. न जाने कितने आंसू बहाए तरीच माझा पाय घसरला. सॉरी सॉरी वा 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 मैंने तेरी प्यार की राह में ए जालिम मेरी जवानी की मौसम में तुम क्यों नहीं आए. मावशी स्वतःला सावरा बघा ना माझा चेहरा कसा झाला कावरा बावरा. मत रोको. अरे कौन है जो तुला रोकतोय. मत रोको मुझे ये मेरे प्यार का आलम है. दोस्तच दोस्तच करते आलम है. बड़ी मुद्दतों के बाद आया मेरा बालम है. मालक 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 अण्णा अण्णा ओ कुठे निघालाय. टेरेस वर चाललोय. कशासाठी. पापड वाळत घालायला. काय अरबूज. ए अरबूज भोज को गिरणार मी स्वतःला. म्हणजे आत्महत्या करताय. काय झालं काय एवढा आत्महत्या करण्यासारखं. बघितलं नाही. काय अरे मावशीली वैया प्रेमाची चेष्टा केली. संपलं संपलं संपलं. होती नव्हती ती शेवटची अशा मावळली मावळली मावळली. नाही नाही पण धीर सोडू नका अण्णा धीर सोडू नका. एक लक्षात ठेवा भाई भाई भगवान जब एक दरवाजा बंद कर लेता है तो दूसरा दरवाजा खोल देता है. म्हणजे ला 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 तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी हळूहळू वाढू दे थोडी या अशा धुंद वेळी रे मिठी या अशा धुंद वेळी दे मिठी. जवानी नाही खरी जवळ तुला घेऊ नो सॉरी देशी जवानी नाही खरी जवळ तुला घेऊ नो सॉरी. मी एखादू तुरी तिरी जाजरा लांब जा. वन फाइट डाउन टू फाइट कब्रस्तान. गुड न्यूज है. वो क्या है बोल. जिस आंटी की अपने को तलाश थी ना आ? वो यहाँ आ गई है. पता बोल. दूर जाऊ नको मस्तीत ये ना जरा. नजरेत मी धुंद झालो तुझ्या पागल मी झालो पुरो. टक्कल
आवाज आओ। उस आंटी को ऐसी मौत मारूंगा ना, पानी भी नहीं मांगी मौत। वो अंदर बंगले में है। एक मिनट, क्या है? अंदर जाके ना ऐसा वस्त्र हरण करो। वस्त्र हरण बोले तो ऐसा कपड़ा वपड़ा सब फाड़ डालो। ऐसा फाड़ने का है? हाँ, फाड़ने का है। देखा क्या है? क्या है? क्या? लेकिन जरा आराम से सब करना, आंटी की घंटी बजनी चाहिए। अरे बजेगी, डोंट वरी। वन फाइट डाउन टू फाइट कब्रस्तान, चलो हा दिव्या काहीतरी घोळ घालणार असं दिसतंय। निकीला जाऊन सांगितलं पाहिजे। अरे यार, मिलो मिलो मिलो। अब त्या तिघांबरोबर नाचून नाचून दमलो यार। किती नाचलो मला, इकडे आड तिकडे विहीर आणि टिंगरे अंडा म्हणजे बावडी। तू इथं काय करतोस? अरे माझं जाऊ दे बाहेर, तिकडे दाराच्या बाहेर दिप्या आहे। दीपक, तरीच टिंगरे अंडाना त्याने माझ्या अंगावर सोडलंय आणि त्याच्याबरोबर तीन गुंड आहेत, एक बुटका आहे, एक उंच आहे आणि एक अत्यंत काळवंडलेला माणूस आहे। काय बोलतो? म्हणजे हेच ते गुंड मॉल मध्ये माझ्या मागे लागले होते। अरे देवा, ते सुद्धा दिप्यानी पाठवले होते। काय बोलतो? वरती सानी काय मावशी पण आहे आणि टिंगरे अण्णा पण बंगल्यामध्ये घुसले। काय म्हणतो? हा, तू एक काम कर, तू आधी आत्मधी यायचा प्रयत्न कर। तू नाही, दुसऱ्या दरवाजाने ये। आणि मी असं करतो, मी काय करतो, हा मी त्या गुंडांना सांभाळतो, चल लवकर। मी पण एक काम कर, काय करतो, आता चल तिकडे लवकर आतमध्ये ये। अरे पडशील, सांभाळून जा। शिवा पक्या, वन फाइट डाउन टू फाइट कब्रस्तान। हा भाई, यही वो पूरन देवी जिसने हम सबको मारा था क्या? अरे डफर, चिकनी चाची को पीटोगे ना तो मैं तुम्हें धो डालूंगा, समझा? आजा मेरी बुलबुल, आजा मेरी चंबक छल्लो। मेरे बॉडी को टच नहीं करने का, टच किया ना तो बुरा हो जाएगा। हाँ, क्या बुरा होगा? बुरा बुरा मतलब मेरे आंग में आ जाता है। मतलब? मतलब टच कर ये ले गया। ये शीला की जवानी है, शीला शीला की जवानी, शीला की जवानी। टचकर टचकर, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी भाग गई डार्लिंग तेरे लिए। ए, भाग गई, ए पकड़ो पकड़ो उसे, बचाओ बचाओ बचवा। अरे दरवाजा उड़ा, अरे दरवाजा उड़ा। छोड़ना नहीं अनिस भाई, आज इसका वस्त्र हरण करके ही इसको छोड़ना। अरे दीपक, तुझे आता पेलू भी करना नहीं। अब कहाँ जाएगी? सकरा, एक ही करनी है, एक ही करनी, एक ही करनी, एक ही। अरे देवा, अरे का दुशासना तू माझी साडी फिरतोस? का या आपल्यावर अत्याचार करतोस? ओ जीजस, अरे काय, घरी तुला काय आया बहिणी आहे की नाही? काय करतोस रे तू हे? अरे देवा आला, अरे देवा। अबे आंटी, तेरी घंटी बजाता हूँ मैं। एक इंडी, एक इंडी आजा। क्या बोली? गेंडा बोली? तेरे को गेंडा बोला? गेंडा बोली? आज तक मुझे किसी ने गेंडा नहीं बोला था, रेड़ा बोला था, गधा बोला था, लेकिन गेंडा किसी ने नहीं बोला था। क्या बोला? गेंडा बोला, गधा बोला। तो सही बोला ना, गेंडा सही बोला। रुक रुक, जाएगी किधर? मैं तुझे ना छोड़ूंगा नहीं। नहीं छोड़ेगा? नहीं छोड़ूंगा। नक्की नहीं छोड़ेगा? नक्की नहीं छोड़ेगा। अरे देवा, क्या है? हे वो इतका उतावळेपणा बरा नाही, सोडा ना अंकल। अंकल? आंटी है या बंकस? चल ना। चल, रुक तेरी तो। या क्षणाची वाट बघत होतो आत्या। लाईट गई, अंडीची जगह अंडा। दिवसा लाईट गेला, अलंकार। मैं हूँ, ये पता नहीं चल रहा है यार, लाइट कैसे जा रही है यार? यहाँ पे कुछ भी हो रहा है। उस आंटी के पीछे जा रहा हूँ तो कोई और ही नजर आ रहा है।
भाई ये तो साला मेरे को कुछ भूत वाला लपड़ा लगता है। ये मेरा कॉन्फिडेंस मत लूज करो तुम लोग। क्यों आवाज निकल रहा है? मैंने किधर से तो भी आ रही है भाई। किधर से आ रही आवाज? मुझे डरा मत। कहीं दीप जले कहीं दिल, जरा देख लिया कि परवाने तेरी कौन सी है मंजिल। शीला शीला की जवानी शीला पर। ओ अरे वही आंटी है, पकड़ो। रुक 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 भूत, ये भूत बंगला है। अरे खोलो नहीं, आज दार मोडलं तरी चालेल, पण वस्त्रहरण झाल्याशिवाय उघडणारच नाही। खोलो ये वस्त्रहरण झाले ये वन फाइट डाउन टू फाइट कब्रस्तान। अरे काय झालं? अरे काय हे? अरे अनिस बाईला घाबरवण्यासाठी हे सगळं करावं लागलं मला। काय झालं? वा वा निकी वा, मस्त खेळवलंस सगळ्यांना, मानलं तुला। हे बघ निकी, खूप मोठा विश्वासघात केलायस तू, या सगळ्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला आहेस। मावशी हाच तो अंकल बनून तुमच्याशी प्रेमाचं नाटक करणारा, टिंगऱ्यांना हाच आत्या बनून तुम्हाला खेळवणारा, एक नंबरचा खोटारडा। आणि सानिका तू याच्यावर प्रेम करत होतीस, त्याच्यावर? निकी का वागलास असं? का केलंस हे सगळं? निकी माझा किती विश्वास होता रे तुझ्यावर। अरे माझ्या मावशीने तळ हाताच्या पुडासारखं जपून मोठं केलंय मला, तिच्या मनाविरुद्ध जाऊन मी तुझ्यावर प्रेम केलं, कळतंय तुला? आणि तू असं वागलास? अग पण तरी ते कशी बाब रे, एक नंबरचा ब्लफ मास्टर आहे हा। काय रे, हा बंगला तुझा आहे, हा ती बाहेरची गाडी तुझी आहे, सांग ना। लग्नाच्या वरातीत नाचून पोट भरणार तू, तू काय सानिकाला सुखी ठेवणार आहेस? पाहिलं ना मावशी, एक नंबरचा खोटारडा आहे हा। हो मी आहे खोटारडा, हो मी फसवले सगळ्यांना। हा बंगला ती गाडी माझं नाहीये, पण मी हे सगळं फक्त सानिकासाठी केलं। मावशी त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आला, माझ्या चित्रांना तुम्ही माझी फॅमिली समजलं, यापैकी कोणी आलं नाही तर पुढे लग्नाची बोलणी करणार नाही असं म्हणाला। मी कुठून आणणार आई, वडील, मावशी मी अनाथ आहे, माझं असं या शहरात कोणीच नाही, म्हणून मला या सगळ्या कसरती कराव्या लागल्या।
कारण माझं सनीकर खूप प्रेम आहे, खूप. मला हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं पण माझा धीर नाही झाला. मला वाटलं तुम्हाला जर कळलं मी अनाथ आहे तर तुम्ही आमच्या प्रेमाला नकार द्याल. आणि सानिका माझ्या हातातून निघून जाईल. मावशी माझं चुकलं, मला माफ करा, मी तुमचा अपराधी आहे. सानिकासाठी एखादा चांगला मुलगा बघा आणि तिचं लग्न लावू द्या. ती कुठेही राहो, सुखी राहो, एवढीच इच्छा. मावशी सावध व्हा, हा ब्लफ करतोय, हा तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करतोय. या असल्या खोटारड्या माणसाला ना चापकाने फोडलं पाहिजे. एक मिनिट दीपक. निकी, संसार म्हणजे भातुकलीचा खेळ वाटला का रे तुला? नुसतं बंगला गाड्या असल्या म्हणजे प्रेम होत? अरे प्रेमासाठी एकमेकांना समजून घ्यावं लागतं. मला सांग, तू आता हे जे केलंस ते चांगलं केलंस? बोल ना, चांगलं केलंस का? मावशी, चांगलंच केलंस. अरे हो, खरंच चांगलं केलंस. मला तर खूप आवडलं बाबा. मावशी हो, काय बोलताय तुम्ही? चुप रे पेटव्या, मी खरं तेच बोलते. सानिका, अगं निकीने एवढ्या सगळ्या कसरती केल्या ना, ते तुझ्या प्रेमासाठीच केल्या. हे सगळं तुझ्यासाठी केलंय त्यांनी. किती प्रेम करतो बघ तुझ्यावर. आणि निकी, खबरदार खबरदार, जर आजपासून स्वतःला अनाथ समजलास तर. नाही नाही. कोण म्हणतो तो अनाथ आहे? निकी, निकी, आपण कोण? मी निकीचे वडील. कसं शक्य? तो तर म्हणाला मी अनाथ आहे. अनाथ? मी निकीचा बाप. अनाथ कसा काय? हा बंगला गाडी हे सगळं त्याच तर आहे. माझे चार चार कारखाने आहेत आणि हा याचं नाटक सिनेमाचं वेड. उद्योगधंद्यात लक्ष द्यावं म्हणून मी त्याचं लग्न ठरवलं. हा हा आदल्या दिवशीच पसार. कुठे आहे? कुठे तो? कुठे? चला चिरंजीव, या बाहेर या. अरे काय हे पप्पा, तुम्हाला कसं माहिती मी इथे येते? अरे कितीही झालं तरी बाप आहे मी तुझा. तू उपाशी राहिलास तर मला अन्न गोड लागणार आहे. म्हणून मी याला, या चित्रकाराला हाताशी धरला आणि तुझ्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. पण तुझा हा सिनेमा बाजूला राहिला आणि वेगळंच नाटक सुरू झालं. पण काही म्हणा, सुन बाकी छान मिळवलीस. पण नक्की आता मात्र मी ठरवलंय, मी तुझ्यासाठी सिनेमा प्रोड्यूस करणार. खरंच पप्पा? येस. अरे बापरे, स्टोरीने वेगळंच वळण घेतलं. अंकल, माझ्याकडे एक सॉलिड कथा आहे. आता ते ओघानी झालं, कथा तुमची. पण डिरेक्शन कोण करणार? डिरेक्शन तर आमचा दीपकच करणार. खरंच निकी? म्हणजे मी तुझ्याशी असा वागू नाही? कितीही झालं तरी तू मित्र आहेस माझा. स्वतःच्या घासातला घास देणार तू. तुला कसं विसरले? निकी, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो. जमल्यास मला माफ करा. आय एम सॉरी. अरे वेळ आहेस का? चल चला चला चला, आता वेळ घालवू नका. हा इथून पसार व्हायच्या आत लग्नाची बोलणी करायला आले. पप्पा पाय पडतो. असू द्या असू द्या. मावशी टिंगऱ्यांना. येस पक्की. थँक यू, थँक्यू व्हेरी मच. या आलोच एका मिनिटात.
थैंक यू समाध भाई, पप्पांना वेळेवर आणल्याबद्दल. त्यांना वाटतं त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला. खरं सांगू, वेळोवेळी तुम्ही माहिती दिली त्यामुळे माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. अरे वा, आता माझं लग्नही ठरलंय आणि आता माझा सिनेमाही येणार ब्लफ मास्टर. रुणाईचा फुलजोश हा बेधुंदीचा जल्लोष, मस्ती कला बनवा बनवी पब्लिक सारे बेहो. ब्लफिंग है जीना मेरा, होगा वर स्माइल, दिल का मैं सच्चा हूँ पर ब्लफ मास्टर हूँ भाई. ब्लफ मास्टर, Bluff Master, he comes and stays and plays the game. Yo Master, Bluff Master, you never know and you lose the game.